बँका बुडल्या तरी ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर विमा कवच, तसेच सहकारी पतसंस्थेच्या ग्राहकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी सहकार विभागाने सखोल अभ्यास करून अहवाल तयार करावा. या अहवालावर शासन सकारात्मक निर्णय घेईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. लोणंद येथील मराठा नागरी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल राजे निंबाळकर, उपाध्यक्ष हनुमंत यादव आदी उपस्थित होते.